घुगुस येथील नकोडा गावातील अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्य भिजले तसेच इतरही सामानाचेही नुकसान झाल्याने नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे। दरम्यान नालीचे पाणी घरात शिरल्याने ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती ओढवली असा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे ग्रामपंचायतने नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे। नकोडा येथील रामदास इंगळे, शमशाद शेख जाहीर, उषाबाई हेकड यांच्यासह अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे। याबाबत ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांना फोन केला असता त्यांनी काही प्रतिसाद दिला नसल्याचेही सांगितले। मागील 4 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे। शासनाने लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी नकोडा येथील नागरिकांनी केली आहे। हमारे कितने दिन से नाली की परीक्षा है, हम है के नहीं, कितने दिन से बता रहे पर कोई है के नहीं, सुनने को खाली है नहीं। हमारा आज हमारा घर भी गलता, हमारा सब कुछ होता तो भी हमको कुछ आता नहीं। वोटिंग के वक्त सब जन आते, वोटिंग मांगते, कब तक हम देने का, कब तक करने का, गरीब इंसान से होता क्या। आज हमारे घर में आदमी नहीं है, हम भाई लोग रह के काम करते, पेट भरते, पेट भरना के भी नाली वाली बना के खाना। हम आज मिस्त्री को लगाए तो हमको पैसा देने पड़ता। जास्त नुकसान है घर पानी जे अनाज पुनाज है सब बोल है, आणि पोरगं बी झोपून असल्यामुळं, हे बी पोरगं पाणी असल्यामुळं माहीत झालेलं आहे। पाणी पाणी या नालीचं आहे कुठचं आहे माहीत नाही, पण घराले पूर्ण पाणी येऊ नये। आता काही याची देण्यात यावी किंवा हे करण्यात यावं असं काही सरपंच उपसरपंच सरपंच उपसरपंचाले बोलवले, पण एकही बी येतं आहे हजर नाही। आणि येतं गेले 40 वर्षापासून राहता, पण मकान आत्ता बीपीएल आहे शाळेमध्ये, पण बीपीएल मकान आलंच नाही। मी सौ ममता रमेश मोरे वार्ड नंबर 1 ची सदस्य आहो। तर या रामदास इंगळेच्या घरामध्ये आज पाऊस आल्यामुळे पूर्ण नालीचं पाणी घुसलं आहे आणि किचनमध्ये एवढं सारं पाणी घुसून आहे की तिथे उभं पण राहू शकत नाही। आज या अशा परिस्थितीमध्ये यांना घर आवश्यक नाही का, मग याची नोंद कोणी करायला पाहिजे? सरपंच उपसरपंच फोन केला तर त्यांनी फोन उचलत नाही, फोन लागत नाही, कव्हरेजच्या बाहेर दाखवते। मग अशा वेळेस यांना मदत कोण करायची? त्या बाईनी पुष्कळ पाणी बाहेर पण फेकलं आहे, त्या बाईची तब्येत पण ठीक नसताना, मुलगा इथे तिचा झोपून होता, त्यांचं अनाज पण ओलं झालंय, गहू तांदूळ खूप काही यांचं नुकसान झालंय। किचनमध्ये पाणी असल्यामुळे पूर्ण अनाज आपण किचनमध्येच ठेवल्या जाते, त्यामुळे यांचं खूप सारं नुकसान झालंय, त्याची यांनी भरपाई द्यायला पाहिजे। आणि माझी अशी विनंती आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर घर द्यावं असं मी त्यांना विनंती करते।